हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आज बनवत आहे मुगाची आमटी. तर मी इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत, दोन वांगे, दोन बटाटे, दोन टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, दोन कांदे, लाल तिखट मसाला, हळदी पावडर, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, फोडणीसाठी तेल. इथे मी मूग धुवून घेतलेले आहेत, बटाटा वांगे कापून घेतलेले आहेत. कढई ठेवून घ्यायची आहे, तेल टाकून कढीपत्ता, कांदा टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं परतून घेतल्यावर टोमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मी घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे, हळदी पावडर, वांगा, बटाटा आणि मूग टाकून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आणि आता एक मोठा ग्लास मी पाणी टाकत आहे, कारण आपल्या भाज्या शिजल्या पाहिजे, त्यासाठी मी एक मोठा ग्लास घेते. तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ. मी 2 चम्मच मीठ घेतलेले आहेत, बघू शकता. झाकण लावून ठेवावे, व्यवस्थित असं कड येऊ द्या. शिजण्यासाठी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या भाज्या लवकर शिजतील. बघू शकताय, अर्धवट असे भाज्या शिजलेल्या आहेत. वांगा आणि बटाटा मूग शिजायचं बाकी आहे, त्यासाठी मी पुन्हा झाकण लावून ठेवलेलं आहे. 5 मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघू शकताय, आपली मोड आलेली मुगाची आमटी रेडी झालेली आहे.